नमस्कार मित्र हो, माझ्या माधव कानुकुले यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत। मित्र हो, कृषी सन्मान निधी योजनेअंतर्गत 6000 रुपये मानधन मिळण्यासाठी निम्म्याहून अधिक शेतकरी अपात्र झाले आहेत। काय कारण आहे, कशामुळं सर्व शेतकरी हे निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी अपात्र का झालेले आहेत, याविषयी आपण सविस्तर बातमी पाहणार आहोत। आजच वर्तमानपत्रातील एक बातमी आपल्या हाती लागलेली आहे, त्यामध्ये काय आहे ते पाहणार आहोत। मित्र हो, जर आपण सुरुवातीलाच माझ्या चॅनलवरती पहिली वेळेस व्हिडिओ पाहत असाल तर कृपया खाली दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून माझे चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओज घेऊन येत असतो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। सांगलीच्या प्रतिनिधीची बातमी आहे मित्र हो। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अपात्रतेच्या निकषामुळे 50 टक्क्यांहून अधिक शेतकरी सन्मान निधीपासून दूर राहणार आहेत। जिल्हा बँकेकडे खातेदार शेतकरी 50,34,000 आहेत, त्यापैकी पहिल्या हप्त्यासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे 35,000 शेतकरी पात्र ठरले आहेत। पहिल्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांचे किती टप्पे होणार, एकूण किती शेतकरी पात्र ठरणार याकडे लक्ष लागले आहे। ही बातमी मित्र हो फक्त सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे आकडे आहेत, हे सांगली जिल्ह्यातीलच ही बातमी आहे। जशी आपल्या आपापल्या जिल्ह्यातील बातमी येत राहील किंवा आपापल्या जिल्ह्यातील वृत्त कळत राहील तसं तसं तुम्हापर्यंत कळवण्यात येईल। केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे। अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत प्रति शेतकरी कुटुंबाला वार्षिक 6,000 रुपये इतके अर्थसहाय्य दिले जाणार आहे। पहिल्या टप्प्यातील 2,000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग होऊ लागले आहेत। जिल्ह्यात सुमारे 70% शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक आहेत। सुमारे 30% शेतकरी हे 5 एकरावर क्षेत्र असलेले आहेत। जमीन धारणाच्या प्राथमिक निकषातच सुमारे 30% शेतकरी अपात्र ठरले आहेत। किसान सन्मान निधीच्या लाभासाठी शेतकरी कुटुंब, पती पत्नी, 18 वर्षाखालील मुले हा घटक मानलेला आहे। दरम्यान केंद्र, राज्य शासन, निमशासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी, कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून मागील वर्षी आयकर भरलेल्या व्यक्ती, मासिक निवृत्ती वेतन 10,000 रुपयापेक्षा अधिक असलेले पेन्शनधारक, व्यावसायिक, आजी माजी आमदार, खासदार, मंत्र्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे। त्यामुळे बहुसंख्य शेतकरी किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून दूर राहणार आहेत। केवळ आणि केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सन्मान निधी मिळणार असल्याचे स्पष्ट आहे। त्यामुळे शेतकरी खातेदारांची संख्या जास्त असली तरी प्रत्यक्षात सन्मान निधीचा लाभ 50% कमी शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे। प्रधानमंत्री किसान निधी अपात्र शेतकरी निकष कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे ते आपण पाहूया। 5 एकरावरील शेतकरी, मागील वर्षी आयकर भरलेल्या व्यक्ती, म्हणजे ज्यांना शेत 5 पेक्षा जास्त आहे ते या योजनेसाठी अपात्र आहेत। मागील वर्षी आयकर भरलेले, इन्कम टॅक्स रिटर्न ज्यांनी भरलेले आहेत, ते सुद्धा शेतकरी अपात्र आहेत। केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी, अंगीकृत निमशासकीय संस्था, स्वायत्त संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी कर्मचारी, त्यामध्ये फक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये, सर्व शासकीय व संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून, म्हणजे जर चतुर्थ श्रेणी कर्मचारी असेल आणि त्यांना 5 एकरपेक्षा कमी जमीन असेल तर तो या योजनेसाठी पात्र आहे। मासिक निवृत्ती वेतन 10,000 रुपयापेक्षा जास्त असलेले शेतकरी सुद्धा यासाठी अपात्र आहेत। पेन्शन असलेले पेन्शनधारक, नोंदणीकृत व्यावसायिक, डॉक्टर, अभियंता, वकील, चार्टर्ड अकाउंट, आर्किटेक्ट आदी क्षेत्रातील व्यक्ती, संवैधानिक पद धारण केलेले आजी माजी व्यक्ती, तसेच आजी माजी मंत्री, आमदार, खासदार, महापौर, जिल्हा अध्यक्ष इत्यादी सर्व लोक या योजनेसाठी अपात्र आहेत। अशा प्रकारची बातमी होती मित्र हो। बातमी जर आवडली तर आपल्या मित्रमंडळींना पाठवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा। आणि खरंच जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक बटनाला दाबून व्हिडिओला लाईक करा। परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत। तोपर्यंत जय हिंद।